शरीराचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी शरीराला ज्या पद्धतीत घडवलं पाहिजे तसं आमचं जेवण बनवून झाल्यानंतर जी भांडी घासायची आहेत त्याला सुद्धा केमिकलचा वापर करू नका ना, ना। तिथेसुद्धा जरा रखेचाच एखादा हात लावा नमस्कार आजचा एक वेगळा विषय घेतो भांडी घासण्यासाठी कोणती पावडर वापरायची पावडर आता तर सोपच मिळतात साबणच मिळतात तुम्ही भांड्यांना जर साबण लावलात तर किती धोका तुम्ही पत्करताय हे एका उदाहरणावरनं मी सांगतो मला आठवतं आहे आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा भांडी घासायचो आम्ही म्हणून भांडी घासायचो भांडी घासल्यानंतर ती रखेने भांडी घासायचो रखेने भांडी घासली ती विसळली आणि विसळून ती वाळण्यासाठी जेव्हा आम्ही कपाटात किंवा त्या शेल्फमध्ये शिडीवर उपडी करून ठेवायचो दुसऱ्या दिवशी काही भांड्यांना रखा लागलेली दिसायची वाळलेली असायची ते नीट विसळलं जायचं नाही आणि ती रखा त्या भांड्याला तशीच वाळलेली दिसायची मग जर त्याच्यात दूध घ्यायचं असेल तर ते भांडं पुन्हा पाणी घालून धुऊन घ्यायचं कारण वाळलेली रखा मला त्यावर दिसत होती म्हणून मी ती भांडं वापरण्यापूर्वी पुन्हा एकदा पाणी घालून धुऊन मग त्याच्यामध्ये दूध घ्यायचं मग त्याच्यामध्ये आमटी फोडणीला घालायची मग त्याच्यामध्ये भात शिजत ठेवायचा मग त्याच्यात बटाटे शिजवायचे असे प्रकार करायचो आजकाल काय झालं आहे भांडी घासण्यासाठी हे जे काही सोप साबन आलेत ना साबण फस आलेत फसफसून फेस येतो आणि पुढे हाच साबण तोंडाला देखील फेस आणतो जेव्हा तुम्ही साबण लावता कुठच्याही कंपनीचा असू देत मग अगदी तो आम्ही पूर्वी नारळाच्या किशीने ते घासायचो मग आता चांदीचे स्टीलचे असे काय 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 त्याला स्क्रबर आलेत आणि काम काय शेवटी बिझनेस आहे जेव्हा तुम्ही साबण लावता यातनं वाळलेला साबण भांडं वाळलं तरी दिसत नाही कारण तो एकदम ट्रान्सपरंट असतो वाळलेली रखा आणि नीट विसळलं गेलं नाही तर जशी आम्हाला दिसत होती तसा साबण न दिसल्यामुळे तो पातेलेला तसाच राहतो आणि पातेलं न विसळता जर तुम्ही त्याच्यात दूध घेतलं आमटी शिजवलीत किंवा बटाटे शिजवलेत तर हा सगळा साबण तुमच्या पोटात जाणार नाही आहे अरे रोज थोडा थोडा साबण जर पोटात गेला तर किती विष पोटात जमा होतं आहे किती केमिकल पोटात जमा होतं आहे आणि शरीरामध्ये फुल ऑफ केमिकल्स जेव्हा होईल तेव्हाच कॅन्सरची गाठ तयार होते असं आजचंही विज्ञान सांगतच आहे मग सावध सुखी हा न्याय जर वापरून आम्हाला शरीरातली केमिकल जेवढी कमी करता येतील तेवढी कमी करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण निश्चितपणे शंभर वर्षाचा टप्पा गाठण्यात यशस्वी होऊ असं मला वाटतंय केमिकल्स किती जात आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी उठल्या उठल्या टूथपेस्ट फेस येतोय त्याच्यानंतर ब्रश प्लॅस्टिकचा आहे जा तोंडात जातोय त्याच्यानंतर साबण रगड 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 के हम बदन को नहलाते लाते फरक तर काहीच पडत नाही आहे बरं एवढं साबणांस आणून परत काखेसाठी वेगळा साबण चेहऱ्यासाठी वेगळा साबण केसांसाठी वेगळा साबण कपड्यांसाठी वेगळा हातान धुवायचे असेल तर वेगळा मशीनमध्ये असेल तर वेगळा साबणामध्ये किती व्हरायटी काढल्या बरं हे सगळं करून तो साबण अंगात कपड्याचासुद्धा पिळल्यानंतर जात नाही कारण तोसुद्धा कपड्यांना लागून राहतो मग दिवसभर कपड्याला राहिलेला साबण देखील तुमच्या त्वचेला स्पर्श करत राहतो आणि तुमच्या स्पर्श त्वचेमधला ओलावा स्निग्धत्व स्नेहद्रव्य ओढून घेतोय किती वृक्षत्व आहे त्यानंतर आम्ही नाश्ता करतोय नाश्त्याला आमचं जे तेल आहे हे फिल्टर्ड तेल वापरतोय पुन्हा ते शुद्ध करण्यासाठी त्याच्यात काही केमिकल घातले आहेत पुन्हा ते शुद्ध करण्यासाठी आणखीन काही प्रोसेस केल्या जात आहेत निर्लेप तव्यावरचा आम्हाला डोसा खायला लागतोय म्हणजे ते निर्लेपचं तेही केमिकल पोटात आहे पूर्वी मातीची मडकी होती किंवा तांब्या पितळीची कलई केलेली भांडी होती तीही आम्ही मोडीत टाकली आणि ह्या केमिकलचा युक्त अन्न मग ते तांदूळ ते गहू ते बाकीची सगळी ज्वारी बाजरी त्याच्यावर एवढी फर्टिलायझर आणि सगळ्यात जास्ती घातक गहू ह्या गव्हावर जी खाच आहे ना त्याच्यावर जो स्प्रे केलेला सगळा केमिकलचा जो भरणा असतो आम्ही गहू न धुता वापरतोय त्याचं पीठ आमच्या पोटात आहे आम्ही एक वेळ तांदूळ धुवून घेतोय कडधान्य धुवून घेतोय भाज्या धुऊन घेतोय फळं धुवून घेतोय माझी बायको पैसेसुद्धा धुवून घेते कुष्ट आणि थुंकी लावतात मोजण्यासाठी म्हणून एवढी स्वच्छतेचे काटेकोर नियम पाळणारी आम्ही माणसं होतो आणि ही केमिकल्स न धुता ही सगळी धान्य ह्याच्यावरच्या केमिकल्ससह आम्ही पोटात घेतोय जेवढं शक्य आहे तेवढं ह्या के बरं ते घरातनं बाहेर पडताना तेवढं सगळं करूनसुद्धा घामाला दुर्गंधी येतेच मग काय मारा आपो मी कडनं तिकडनं गॅसचे फवारे आणि केमिकल्सचे फवारे चलता आहे असं म्हणतो आणि हे सगळं केमिकल शरीरावर चोपडतोय आणि जे पाहिजे ते आम्ही घेतच नाही होत आणि याचा परिणाम म्हणून आम्हाला नवीन रोग वाढलेले आहेत असू देत भांडी असण्यासाठी काय वापरायचं त्याची चर्चा आपण आज करतो आहे रखा वापरायची सगळ्यात चांगलं औषध आहे ते रखा ही पूर्वी विस्तव केल्यानंतर आपोआप लाकडं जी थंड व्हायची त्याच्यातनं जी पांढऱ्या राखाडी रंगाची पावडर त्याला रखा म्हणायचे राखही म्हणायचे भस्म म्हणायचे विभूती म्हणायचे ही विभूती इतकी औषधी आहे की ती अंगाला देखील लावून बसायला आमच्या ऋषीमुनींना कधी लाज वाटली नाही भस्माचे पट्टे आणि तो भोला भगवान तिथे बसलाय हिमालयामध्ये आणि अंगाला चिता भस्म लावून बसलाय स्वतः दिगंबर एक फक्त व्याघ्राजीन पांघरलेलं आणि एवढ्या हिमालयाच्या थंड हवेमध्ये त्याचं टेम्परेचर कसं मेंटेन करणार आणि कोण मेंटेन करणार ही राख हे भस्म ही विभूती हीच त्याच्या रक्षणासाठी तिथे उपयोगी पडते त्यामुळे जेव्हा तुमची बाहेरची हवा थंड असते तेव्हा तुम्ही अंगाला जर हे भस्म लावलं तर बाहेरच्या थंड हवेचा देखील तुमच्यावर काही परिणाम होत नाही म्हणून तुम्ही आपल्याकडचे काही साधू जेव्हा त्या त्र्यंबकेश्वरला येतात किंवा नाशिकमध्ये कुंभमेळ्याला खाली उतरले तेव्हा बघितलं पहाटे चार वाजता चार डिग्री गोदावरीमध्ये त्यांनी स्नान केले त्यांना थंडी नाही वा वाटली आणि आम्हाला एक तांब्यावर पाणी डोक्यावरनं उतरायला थंड थुंड थंड 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 काय आम्ही नाटकं करून दाखवतो शरीराचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी शरीराला ज्या पद्धतीत घडवलं पाहिजे तसं आमचं जेवण बनवून झाल्यानंतर जी भांडी घासायची आहेत त्याला सुद्धा केमिकलचा वापर करू नका ना तिथेसुद्धा जरा रखेचाच एखादा हात लावा आणि रखा कुठे मिळणार तोच प्रश्न रडका प्रश्न तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका सतत पॉझिटिव्ह राहा तुम्ही जर शोधण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला ओ त्या इंद्राला तिथे ताक मिळत नव्हतं स्वर्गामध्ये इंद्राला इंद्राला एक रोग झालेला आणि अश्विनी कुमारांनी असं सांगितलं की हे औषध आम्ही देतोय हे ताकात न घ्यायचं मग हे ताक स्वर्गामध्ये नव्हतंच कारण कामधेनू होती खाली पृथ्वीवर जमदग्नींच्या आश्रमामध्ये आणि मग इंद्राला पृथ्वीवर यावं लागलं ताक शोधण्यासाठी पण इंद्र देखील आला राजा आहे म्हणून कामधेनू स्वर्गात नाही येऊन गेला तो जिथे कामधेनू आहे तिथे आला आणि त्याचं ताक प्याला आणि रोगमुक्त झाला सांगायचा भाग काय तर तुम्हाला शोधलात की मार्ग सापडतोय मग आता रखा कुठे मिळणार तुमच्या जवळपास इलेक्ट्रिक नसलेल्या ज्या भट्ट्या आहेत पावांच्या भट्ट्या असतील किंवा अन्य कोणत्याही भट्ट्या असतील त्यांच्याकडे जाऊन विचारा त्यांच्याकडे राख अशी टाकून दिलेली असते ती वापरता येऊ शकेल लाकडं असतात जाळलेली तिथे बघा तिथे मिळू शकेल इस्त्री करणारे असतात ज्यांच्याकडे कोळशाची इस्त्री आहे त्यांच्याकडे तुम्हाला रखा मिळू शकेल नाहीतर बंब ज्यांच्याकडे आहेत अजून तांब्याचे पितळीचे बंब त्या बंबामध्ये लाकडं घालून त्याची राख खाली मिळते ती वापरली तरी चालू शकते राख शोधायचा प्रयत्न केला तर मिळेल ॲमेझॉनवर देखील राख विकत मिळते अहो साडेतीनशे रुपयाला शंभर ग्रॅमचं पाकिट मिळतं अरे धंदा करायचा तर कुठेही कसाही धंदा करता येऊ शकतं गौऱ्या विकत मिळतात गौऱ्या घ्या आणि गौऱ्यांना पेटवा आणि त्याची राख ठेवा अंगाला अंगालासुद्धा लावू शकता आणि भांड्यालासुद्धा लावू शकता राखेने काय होते नेमकं शरीरामध्ये तर वरचा जो काही चरबीचा थर असतो तो हलका केला जातो वरची जी घर घामाची छिद्रं असतात ती मोकळी केली जातात केमिकल नाही थोडंसं आत गेलं तरी चालतं थोडंसं तो पोटात तोंडात गेलं म्हणूनही काही नुकसान होत नाही पण उदबत्त्यांची राख मात्र खाऊ नका हां त्याच्यात केमिकल आहे त्यामुळे राख जरी कितीही चांगली असली तरी उद्बत्ती आणि म केमिकलची उद्बत्ती आणि आपण गाईच्या शेणापासून तयार केलेली गौरी तिची राख यामध्ये जमीन अस्मनाचा फरक आहे अग्निहोत्र घरात सुरू करा आणि अग्निहोत्रातली जी राख आहे ती अंग घासण्यासाठी दात घासण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी देखील तुम्हाला वापरता येईल आणि जर शिल्लक राहिली तर झाडांना सुद्धा वापरता येईल खत म्हणून राख आहे ती राखण्यासाठी आहे आणि केमिकल आहे हे धुऊन टाकण्यासाठी आहे काय निवडायचं आपका चॉईस अंतिम फैसला धन्यवाद